नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. शिवाजी पवार पोफळज. तालुका? तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर आहे का नाही. तर आपण आता ही जी कांदा पाहतोय, ही कांदा किती एकर आहे? साडेतीन एकर कांदा आहे. आणि आपण ज्यावेळेस ह्याला वापरा बायो ऑर्गॅनिक ह्या कंपनीस तुमच्या हातामध्ये जे आता रोवर नावाचं आहे टेक्नॉलॉजी ऑर्गॅनिक, तर ही वापरा कंपनीची रोवर नावाची जी टेक्नॉलॉजी आहे ही 3.5 एकर कांद्यासाठी तुम्ही एकच स्प्रे घेतलेला आहे, बरोबर आहे ना. तर ही स्प्रे घेण्या अगोदर ह्या कांद्याची परिस्थिती काय होती? कांदा खराब झाला पूर्ण. खराब म्हणजे डामकी बसली होती. ह्याचा स्प्रे झाल्यानंतर एक वेगळेपणा तुम्हाला काय जाणवला? सगळ्या पाती सरळ होऊन कांद्याचा पोत बी वाढलाय आणि काळू. कांदा एक उपटून दावा बरं तुमच्या पासला कुठला बी. म्हणजे आजच्या परिस्थितीला जर आपण पाहिलं तर कांदा मुळी चांगली आणि पात जर बघितली, आता ही पहिली पात आपल्याला ओळखूशी ती ही कारपेनी फार वाटोळू झालेलं आहे पातीचं, पण आता परत जे निघालेले पाती आहेत तर त्या एकदम अशा क्लिअर आहेत. आणि ह्या तुम्ही हातात घेतलंय म्हणूनच असा विषय नाही, तर आपण इथं खाली जरी असं बघितलं तरी पाती एकदम ताईट दिसतात. हाय नाही, एकदम पातीला काळुकी वगैरे आहे. तर आपल्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही आलेला अनुभव काय सांगू शकाल? कारण मी रोवरचा स्प्रे घेतल्यापासून 100% रिझल्ट चांगला आला मला, म्हणजे निदर्शनात आले ती एकदम चांगला औषध. आणि तुम्ही मला आता काल कॉल करून सांगितलं की मला दुसरा डोस द्या. दुसरा डोस त्यासाठीच बोलू. अपेक्षा कधी वाढली रिझल्ट मिळाला त्यावेळेस? रिझल्ट नसता मिळाला तर झालं, जोगार खेळलो आपलं, पैसे गेले मातीत गेले. चालतंय, ओके. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे, खूप खूप धन्यवाद.